छत्रपतींचा विचार म्हणजे राणा दाम्पत्याला बेल मिळणार का जेल कायम राहणार याचा निर्णय हा आज होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय राणांच्या जामीन अर्जावर आज आपला निकाल जाहीर करणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. 24 एप्रिल पासून दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. ठाणे सत्र न्यायालयानं दिलासा नाकारल्यानंतर भाजपचे आमदार गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. एका महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आणि जीवे ठार मारण्याचा गंभीर आरोप केला आहे.